सर्वांना जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिरोय, जय भीम। आज मी सर्वात प्रथम विजय सुरवाडे, जिल्हा महासचिव बहुजन मुक्ती पार्टी। आज जळगाव जिल्ह्यामधील संपूर्ण तहसीलदार कार्यालयावर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे वाढत्या वीज बिलाच्या संदर्भामध्ये कंदील भेट आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयांना या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। बहुजन मुक्ती पार्टीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसीलदार तथा जिल्हाधिकारी कार्यालयावर वाढत्या महागाई आणि वाढते वीज बिल, जे महाराष्ट्र शासनाने दैनंदिन वीज बिल जास्तीत जास्त दराने आकारून सामान्य माणूस व शेतकरी वर्गाचा जे शोषण करीत आहेत, त्या निषेधार्थ आज बहुजन मुक्ती पार्टीतर्फे कंदील भेट आंदोलन आणि वीज बिलाच्या प्रति जलाव आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। माननीय अमजद रंगे साहेब जिल्हाध्यक्ष, मी विजय सुरवाडे जिल्हा महासचिव, तसेच जळगाव जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या जिल्हाधी तहसीलदार या ठिकाणी आंदोलन करीत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यालयावर सुद्धा हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र सरकार जे वाढते वीज बिल आहे, दैनंदिन वाढत आहे वीज बिल, आणि माननीय ऊर्जामंत्री साहेबांनी जे आश्वासन आपल्याला दिलेलं होतं लॉकडाऊन काळामध्ये, जे गरिबांचं वीज बिल आले ते संपूर्ण माफ होईल, पण ते माननीय ऊर्जामंत्री साहेबांनी कुठल्याही प्रकारचं वीज बिल माफ न करता उलट सक्त वसुली ह्या रोजगाराच्या लोकांना आपण सक्त वसुली करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। मी त्यांना पण आवाहन करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर हे वीज बिल माफ करावे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये बहुजन मुक्ती पार्टीतर्फे उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, ते 200 मेगावॅटपर्यंतचं वीज बिल हे संपूर्णपणे शेतकऱ्यांचं आणि गोरगरीब लोकांचं हे माफ करण्यात यावं। दुसरं, जे गोरगरीब आहेत त्यांचे प्रति युनिट जे 10 रुपये, 1000 युनिट याला जे 10 रुपये प्रति युनिट जे लागतं, ते कमी करून सण 5 रुपये प्रति युनिट लावण्यात यावं, अशा विविध प्रकारच्या मागण्या आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनामार्फत व कंदील भेट देऊन हे करण्यात आलेलं आहे। भविष्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन जर का वीज बिल माफ नाही झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन भविष्यामध्ये करण्यात येईल, याच माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो। धन्यवाद।